माझ्या नजरेला उभा राहत नाही तो माझ्या वाट्याला येऊ नका. वाईट एवढं वाटत की गेल्या वेळापासून ते ह्या वेळापर्यंत परिस्थिती सुधारली नाही आहे, पण परिस्थिती अजून वाईट होत चाललेली आहे. हिम्मत वाढत चाललेली आहे. हिंदूंच्या विरोधात हिंदू व्यापारी दिसला तर त्याला टार्गेट करण्याचं काम या इकडेच्या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे. त्या लोकांपर्यंत आज माझा आवाज व्यवस्थित पद्धतीने पोहोचला पाहिजे. यासाठी त्यांच्यातले पण काही लोक आले असतील तर जाऊन आपल्या बापांना जरा हा व्हिडिओ दाखवा. दादा तुझी जेव्हा ही दंगल किंवा ही मारपीट इथे घडली तेव्हा मला इकडच्या काही लोकांनी सांगितलं, जे मारणारे लोक होते ते असं बोलत होते, तुम्ही इथे येता अतिक्रमण करता, आमची हक्काची दुकानं इथे आहेत, आम्ही काय कोणाकडे अतिक्रमण करायला जात नाही. आमच्या देशामध्ये कायदे आहेत, संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानामुळे आमच्या प्रत्येकाला अधिकार दिलाय आणि त्या संविधानाला संरक्षण करणं, इकडे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे इकडच्या पोलिसांचं कर्तव्य आहे. पण इकडचे पोलीस आपले कर्तव्य बजावतात का? तर त्याचं उत्तर नाही आहे. पण पोलीस खात्याच्या मी अधिकाऱ्यांना सांगेन हे सरकार बदललेलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेला नाहीये. नगरचा पालकमंत्री हसन मुश्रीफ राहिलेला नाहीये. आता ह्या लोकांना वाचवणारे जे जे अधिकारी आहेत, जे जे ह्यांच्यासाठी मस्ती करतायत, आता बघू तुमच्या ड्युट्या कोण कोण वाचवत हे आता आम्हालाही वाजवायचं आहे. आम्हालाही आजमायचं. जाऊन बघा यांच्या दुकानामध्ये. मला वाटतं इथे मोती बाजार कुठेतरी आहे. प्रत्येकाची जे काही अतिक्रमण आहे मी पोलीस खात्याला सांगेन, पोलीस अधिकाऱ्याला सांगेन. आताच तुम्ही जावा आणि प्रत्येकाच्या अतिक्रमणाचं दुकान चेक करा. प्रत्येकाच्या दुकानामध्ये हत्यार ठेवलेले आहेत, काठ्या ठेवलेल्या आहेत. ते काय आमची सत्यनारायणची पूजा घालण्यासाठी ठेवली आहे का? त्यांना परवानग्या कोणी दिल्या? आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी बंदुका मिळवण्यासाठी मी दोन दोन महिने पाठपुरावा करत होतो. आणि हे लोकांना जे काय हे लोकांनी हे अनधिकृत हत्यार ठेवले ते कोणासाठी ठेवले, ते कशासाठी ठेवले? अतिक्रमण होते, महिलांवर छेडछाडी होते, महिलांना बघितल्यावर डायलॉग मारले जात आहेत. या पुढे मी या निमित्ताने मी सांगेन, कोण येत आहे तर येऊन द्या. त्या लोकांना काय बघायची गरज नाही. येतात ना परत दोन पायावर जाणार नाही. मी एवढंच सांगतो मी काय इथे नुसतं आलेलं नाहीये. मी काय नुसतं आमदार नाहीये. तयारीमध्ये आलोय हे त्या लोकांनी लक्षात ठेवावं. तयारीमध्ये आलोय म्हणून बाकी कोणावर पण मस्ती करा. नितेश राणेवर मस्ती नको. माझा बॅकग्राऊंड समजून माझ्या समोर यायचा समजून मस्तीची नाटकं माझ्या समोर नको. खूप पाहिले यायचे हे सगळे, खूप पाहिलेत मी या सगळ्यांची नाटकं. परत इथे याल, मस्ती कराल तर दोन पायावर परत घरी जायला देणार नाही. एवढं मी तुम्हाला सांगून जातो या निमित्ताने. आम्ही कोणाच्या नादात पडत नाहीये. आम्ही कोणाला खादवायला जात नाही.
कोणाला मारायला जात नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला गपचूप आमचा व्यापार करून दे. आम्ही आमचे धंदे करण्यासाठी इथे आलोय आणि इथे येऊन हे जे काय तुम्ही स्वतःला कोण सलमान खान शाहरुख खान समजत असाल ना, सगळी मस्ती उतरायला आम्हा लोकांना येते. एक लक्षात घ्या, सगळी मस्ती उतरायला येते. नाटक करायची नाही. सरकार कोणाचं आहे लक्षात ठेवा. गृहमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब बसलेत. पालकमंत्री कोण आहे? हसन मुश्रीफ नाही, राधाकृष्ण विखे पाटील बसतायत. एक लक्षात ठेवा, आमची माणसं तिथे बसली आहे. तुम्हा लोकांना कोणालाही ह्या निमित्त आम्ही सोडणार नाही हा शब्द मी इकडच्या व्यापाऱ्यांना देऊन जातोय. तुमची संरक्षणाची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. यांची खूप लाड सहन केलंय. मला हे कळत नाही, तो इकडचा आयुक्त त्याला काय जास्त मात चालली आहे का? अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये चालू राहतं तुम्ही सांगा. अतिक्रमण कुठल्या शहरामध्ये सहन होतं? अतिक्रमणाची गाडी आली तर लगेच एक दिवस सगळे स्टॉल काढायचे आणि दुसरा दिवस परत ठेवायचे. बरोबर आहे की नाही? आपल्या महिला भगिनी घरातल्या चालत असताना काय काय कमेंट मारतात. आज मी जे ऐकलंय ना, माझं डोकं गरम झालेलं आहे. लक्षात, मी काय गपचप बसणार नाहीये. मी इथे आलो काय तुम्हा लोकांना, त्या लोकांना, या जिहादी लोकांना तुम्हाला धमकी देण्यासाठी आलोय, चेतावणी देण्यासाठी आलोय. माझ्या इकडच्या हिंदू व्यापाऱ्यांना वाकड्याने त्यांनी बघितलं ना, डोळे तुमच्या जाग्यावर ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो मी. आम्हाला इकडचं वातावरण खराब करायचं नाही. मी प्रत्येक वेळा बघतोय ही मस्ती चालू आहे. त्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील साहेब कारवाई करतायत, एक एक लोकांवर कारवाई सुरू आहे. दुसऱ्या बाजूला ही जी हिंमत दाखवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ना, ही हिंमत कशी तोडायची आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही बघायला येणार नाही. तुम्हाला कोण येणार नाही इथे. आणि तुम्हाला काय वाटतं का हा काय मी नुसता शो दाखवून परत मुंबईकडे निघून जाणार काय? अशा वेळी येईन ना, परत ढुंगणं पण वरती करायला तुम्हाला कोणा जागा राहणार नाही. पोलिसांनाही सांगेन, सगळं कळतंय आम्हाला. लफडी झाली तो दोन्ही बाजूनी केसेस टाकताय तुम्ही. एका बाजूला केस झाली तो मुद्दा म्हणून दुसऱ्या बाजूला केस टाकला जाताय. क्रॉस कंप्लेंट घेताय. हे काय आम्हाला कळत नाही का? अधिवेशन नाहीये का? मी काय उद्या जाऊन फडणवीस साहेबांना भेटणार नाही का? त्यांना जाऊन सांगणार नाही का ही काय चालली आहे खात्यामध्ये मस्ती? हे मोजके काही अधिकारी पूर्ण पोलीस खात्याची जी काय बदनामी करतायत ना, ही आमची महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही. नाही चालून देणार. तुम्हाला त्यांची एवढी अगर लाल करायची आहे ना, जाऊन बसा त्यांच्या घरात. 6 वाजता जावा इफ्तार पार्टीमध्ये, आम्हाला काही फरक पडत नाही. काढा ना वरती जाऊन बसा ना त्यांच्याकडे. आम्ही काय आमच्यासाठी कशाला ड्युटी करता? कोण वाचवायला येणार? इकडचा तो स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार का? अरे माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उभा जो माझ्या वाटेला येऊ नका. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 जवळ नाहीये, जवळ आहे. पुढच्याच वर्षी 2024 आहे. जो कार्यक्रम करायचा नाही आमदाराचा, तो एकदाच करून टाकायचा. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच हे लोकांना आता हिंदूंची ताकद एकदाच दाखवणार, एवढं मी तुम्हा लोकांना सांगून द्या. हे लोक हेच गृहित धरतात आपल्या सगळ्यांबद्दल. ह्याला माहितीये हिंदू कधी एकत्र येत नाही, हिंदू कधी एकत्र मतदान करत नाही. एक या तोंडाकडे असतो तो दुसरा त्या तोंडाकडे असतात, हेच आपल्या हिंदूंकडे हे लोक बघत असतात. आणि म्हणूच आपल्याला, म्हणूनच आपल्याला डिवचतात, म्हणून पाहिजे ती मस्ती करून जातात. पण आता आम्ही गप्प बसणार नाही, कारण आता अति झालेला आहे. अति मस्ती झाली आहे. कोणाचे हात तुटले आहेत, कोणाच्या बरगड्या तुटल्या आहेत, कोणाची जीभ जागेवर नाहीये. अरे तुमच्या बापाचं काय घेऊन खाल्लंय का? आम्ही तुम्हाला पण एकदा त्या बांगलादेश आणि इकडून आम्ही इथे येऊन पोचतोय. इथे तुम्ही काय इकडचे पण नाही आहात. आणि इथे येऊन
तुम्ही अगर आम्हाला तुमची दादागिरी दाखवत असाल, आम्हाला तुमची ताकद दाखवत असाल, तर तुमचा एकदाच आता जय श्रीराम करण्याची वेळ आलेली आहे। बस झालं आता, समोरून नेहमी तुम्ही हल्ले करता आणि आम्ही सहन करायचं, नेहमी तुम्ही वार करायचं आणि आम्ही सहन करायचं। तुम्हाला काय वाटतं ते फक्त यूपी मध्येच मिट्टी में मिला देते क्या, महाराष्ट्र में भी होता है? आमच्याकडे पण मेडिकल चेकअपसाठी घेऊन जातात, आमच्यासाठी पण पत्रकार बनवून फिरतात, ते लक्षात घ्या। आम्ही काय गप्प बसले नाहीये, ताकद आजमावू नका। आता बोलताना बोलतो यार तू, म्हणून सांगतो ते ही जी परिस्थिती आहे। मी तुम्हाला या निमित्ताने इकडच्या सगळ्या स्थानिक व्यापारी मित्रांना, ज्येष्ठ लोकांना, इकड सगळ्या माझ्या महिला हिंदू भगिनींना मी तुम्हाला विश्वास देतो ते हे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर उभे आहोत। हे पोलीस प्रशासन आणि हे सगळं जे महापालिकेचे प्रशासन आहे त्यांना कसं सरळ करायचं आता तुम्ही हे आमच्यावर सगळ्यांनी सोडा। तुम्हाला तक्रार करायला देणार नाही, तुम्हाला परत अशी परिस्थिती आणायला देणार नाही। आमचे कुठलंही सण आलं ते यांची मस्ती जास्त वळवळ करते, आता यांची वळवळ कशी थांबवायची ना? आता माझ्याकडे पण एक करोना सारखी वॅक्सिन आहे, तीच काढतो आणि तिथं हातावर घ्यायची आहे, इथं मी आता ढुंगणावर द्यायला सुरू करणार आहे। फार मस्ती झालेली आहे, फार मस्ती झाली, मोठे धमक्या देत आहेत की हम ईद के बाद देख लेंगे, तुम भी देख लो, हम भी इधर खड़े होके तुमको देखेंगे। तुम्ही बघा, आम्ही पण तुमच्यासाठी इथे थांबलो आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, नाहीतर होऊन द्या एकदाच संघर्ष दाखवतो आम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे असतात